नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आत्तापर्यंत मागच्या महिन्याभरात आपण इंजिनिअरिंग कॉलेजचे नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या मुलांना इंजिनिअरिंगला जायचं होतं 12वीनंतर किंवा डायरेक्ट सेकंड इयर, सो त्या मुलांसाठी इंजिनिअरिंग कॉलेजचे आपण प्रिन्सिपल सरांना, वेगवेगळ्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांना बोलून त्यांचे पॉडकास्ट घेतले आणि त्यांनी त्यांच्या कॉलेजेसविषयी डिटेलमध्ये माहिती दिली, जेणेकरून पालकांना आणि विद्यार्थ्यांना कॉलेजेसला ॲडमिशन घेण्याविषयी खूप जास्त प्रकारे मदत झाली. सो त्यानंतर आम्हाला भरपूर सारे कॉल आलेले, भरपूर सारे मेसेजेस आले, कमेंट आले आणि त्याच्यामध्ये पालकांनी आम्हाला सुचवलेलं की सर, इंजिनिअरिंग कॉलेजविषयी तुम्ही सांगितलं पण आता पर्टिक्युलर ब्रांचेसविषयी पण सांगा. जसं इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, कॉम्प्युटर आहे, ITI, ENTC, इलेक्ट्रिकल, कितीतरी ब्रांचेस आहे. सो या प्रत्येक ब्रांचेसविषयी आम्हाला असं डिटेल माहिती भेटत नाही आहे. सो त्याच विनंतीला मान देऊन आम्ही आता आजपासून एक एपिसोड सिरीज बनवतो आहे, पॉडकास्ट सिरीज, ज्याच्यामध्ये प्रत्येक ब्रांचचे जे एक्सपर्ट आहेत त्या एक्सपर्टला आपण बोलून त्यांना त्या ब्रांचेसविषयी डिटेलमध्ये माहिती विचारणार, जेणेकरून जसं की ब्रांचला स्कोप काय, आत्ताचा स्कोप काय, उद्याचा, फ्युचरचा, ब्रांचेसमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी काय आणि नंबर ऑफ थिंग्स आपण विचारणार आहे, जेणेकरून त्या ब्रांचला ॲडमिशन घेताना मुलांच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. सो मित्रांनो, याच आपल्या सिरीजच्या, या पॉडकास्ट सिरीजच्या, ब्रांचवाईज पॉडकास्ट सिरीजच्या पहिल्या एपिसोडसाठी आपल्याकडे आज प्रोफेसर अनुप दुधेकर सरांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलं आहे. सरांचं थोडक्यात ओळख करून देतो. सर हे KKWAP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक इथे सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून मागच्या 8 वर्षापासून कार्यरत आहे आणि मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये सरांचं खूप जास्त, सरांचं, विद्यार्थ्यांचं सरांवरती प्रेम असलेले प्रोफेसर आहे आणि सिव्हिल ब्रांचमध्ये खूप त्यांचं जबरदस्त कार्य आहे, मुलांना कंटिन्युअस मार्गदर्शन करत असतात. सो सरांना आज आपल्या त्यामुळे आपल्या स्टुडिओत आणलं आहे. सो आपण नक्की आज सरांचं वेलकम करूया. सो सर पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत. थँक्यू, थँक्यू सर. सर आता पहिली तर गोष्ट ही असेल की सर, ज्यांना सिव्हिल ब्रांचमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, सो ही सिव्हिल ब्रांच म्हणजे नेमकी काय आहे, तुम्ही विद्यार्थी आणि पालकांना सांगाल. येस, सर्वात पहिले जसं आपण नावातच याच्यामध्ये ठेवलेलं आहे की सिव्हिल. येस सर. सिव्हिल जे वर्क्स असतात, जसं की कुठलंही स्ट्रक्चर वगैरे कन्स्ट्रक्ट करणे, बरोबर सर, कॅनल्स, ब्रिजेस, ट्रान्सपोर्टेशनचे जे काही गोष्टी आहेत, एन्व्हायरमेंटची ज्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी जर समजा आपण कन्स्ट्रक्ट करत असू तर याच्यासाठी एक स्पेशल इंजिनिअरिंग लागते. बरोबर. आणि ही जी इंजिनिअरिंग आहे किंवा एक स्ट्रक्चर्स वगैरेची जी इंजिनिअरिंग आहे, याला साध्या भाषेत बोलायचं झालं तर या स्ट्रक्चर वगैरेच्या जे इंजिनिअरिंग आहे याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतो, याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतो. सोप्या भाषेच्या आतमध्ये जो व्यक्ती स्ट्रक्चर बांधण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, ओके, स्ट्रक्चर, स्ट्रक्चरची इंटिग्रिटी, की त्याच्यानंतर स्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन, स्ट्रक्चरचं डिझाईन, याच्यासाठी जो व्यक्ती रिस्पॉन्सिबल असतो तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर आणि त्यांनी शिकलेली जी ब्रांच आहे दॅट इज कॉल्ड ॲज सिव्हिल इंजिनियर. ग्रेट सर. सर सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं की आता गोष्ट येते करिअर ऑपॉर्च्युनिटीची. येस. तो काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटी सर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आज आहे आणि पुढे फ्युचरमध्ये पण असणार आहे? येस, येस. पहिले तर मला एक सांगा वाटतंय की बाहेर ज्यावेळेस समजा काही जण इंजिनिअरिंग, आउट ऑफ द इंजिनिअरिंग असतात, म्हणजे 12वीतला CET वगैरे देत असतात किंवा 12वीच्या अगोदर, येस, इन शॉर्ट अदर दॅन इंजिनिअरिंग लोक, बरोबर, हे ज्यावेळेस सिव्हिल इंजिनिअर कडे बघतात त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर एक अशी प्रतिमा येते की एक पांढरा शर्ट, पांढरा पॅन्ट घातलेला माणूस, पिवळी डोळ्यामध्ये अशी चेन, पिवळी टोपी, आणि मग तो असा एकदम असा हट्टा कट्टा आणि असाच कोणीतरी बिल्डर असेल असं त्यांना वाटतं. पण रियालिटीमध्ये हे काही तसं नाहीये. सिव्हिल इंजिनिअरिंग इट्स अ कोअर ब्रांच, याला मदर ब्रांच म्हणतात. आणि सिव्हिलच्या आतमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसचा समावेश होतो. बरोबर. जसं सिव्हिल म्हणलं की आपल्याला वाटतं की हा फक्त स्ट्रक्चरच बनणार, पण तसं नाही. सिव्हिल इंजिनियर म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग जर समजा एखादा स्टुडंट घेत असेल तर त्यावेळेस तो स्ट्रक्चर कसे बांधायचं हे शिकतो, त्याच्यानंतर तो मातीचं विज्ञान कसं बांधायचं, म्हणजे माती जी आहे या मातीच्या बाबतीत स्टडी करतो, याला आपण म्हणतो जिओटेक्निकल इंजिनिअर. करेक्ट. त्याच्यानंतर समजा आपल्याला रस्ते वगैरे बांधायचे असतील तर रस्ते कसे बांधायचे, घाट म्हणजे कर्व कसे ठेवायचे रस्त्यांवरती जेणेकरून गाड्यांचे ऍक्सिडेंट कमी होतील, त्याच्यानंतर लोकांना गाडी चालवताना व्यवस्थित वाटेल, सो याच्यासाठी आली ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या घरामध्ये पाणी येतं, त्याच्यानंतर आपल्या घरातनं जे सिवेजचे जे म्हणजे पाईपलाईन्स वगैरे जातात याच्यासाठी जी रिस्पॉन्सिबल आहे ती आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर आपण धरणं वगैरे बांधतो,
ते धरण का, कारण पाणी वगैरे अडवायचं, त्याच्यानंतर लोकांना ते पोहोचवायचंय. सो या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे हे जे गोष्टी करायच्या आहेत या सगळ्या इरिगेशन इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. सो तुम्हाला एक लक्षात येत असेल की सिव्हिल इंजिनिअरिंग हा की खूप व्हास्ट आहे. स्ट्रक्चर, जिओटेक, ट्रान्सपोर्टेशन, एन्व्हायरमेंट, वॉटर रिसोर्सेस, ब्रिज इंजिनिअरिंग, रेल्वे इंजिनिअरिंग, या सगळ्या गोष्टी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आतमध्ये येतात. म्हणजे पूर्ण आपल्या ह्युमन बिईंगचं डेली लाईफ प्रत्येक गोष्ट सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कव्हर होते. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि याच्यासाठी आता जर समजा जसं तुम्ही प्रश्न विचारला की याचा स्कोप काय, करिअर ऑपॉर्च्युनिटी, याच्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय, ॲज सिम्पल ॲज दॅट. जर समजा तुम्हाला स्ट्रक्चरल इंजिनियर व्हायचं आहे, कम टू सिव्हिल इंजिनिअरिंग, तुमच्यामध्ये कल्पकता खूप छान आहे, तुम्ही एखादं स्ट्रक्चर छान पद्धतीने इमॅजिन करू शकता, बरोबर, तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये या. समजा तुम्हाला असं वाटतंय की मी माझ्या कल्पकतेने लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, कारण तुम्ही असं बघत असाल की आजकाल भरपूर लोकांना पाण्याचे प्रॉब्लेम्स खूप आहेत, 100% बरोबर आहे. पण तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये या, याचं शास्त्रोक्त नॉलेज घ्या आणि त्याच्यानंतर याला अप्लाय करा, जेणेकरून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळे रस्ते बांधणं. आता तुम्हालाही माहिती असेल की खेडोपाडी कितीतरी रस्त्यांची गरज आहे, बरोबर. आणि पण हे रस्ते कसे असले पाहिजे, मजबूत असले पाहिजे. हे मजबूत असण्यासाठी पहिले त्या रस्त्यांचं डिझाईन तसं पाहिजे. येस. आणि हे डिझाईन करणारा व्यक्ती कोण, तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर. म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. तुमची जर इच्छा काहीही करून स्ट्रक्चर किंवा कुठल्याही पद्धतीने जर समजा समाजाचे प्रॉब्लेम, सिव्हिलियन प्रॉब्लेम जर समजा तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील, सो कम टू सिव्हिल इंजिनियर. सिव्हिलियनचे जेवढे प्रॉब्लेम, सिव्हिल लोक, येस, तो सिव्हिल. करेक्ट सर. आणि आपण जर बघितलं तर सर, म्हणजे वास्ट ब्रांच आहे, प्रत्येक क्षेत्रात सिव्हिल इंजिनियर हा लागतोच आहे डेली लाईफ मध्ये, बरोबर. करेक्ट सर. सर, जॉब ऑपॉर्च्युनिटीज इंडस्ट्रीमध्ये काय काय प्रकारचे आहेत? येस, खूप छान प्रश्न आहे सर. येस सर. 12वीच्या नंतर एखादा मुलगा समजा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आला, बरोबर, फर्स्ट इयर, सेकंड, म्हणजे मी डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर पण आला, किंवा 12वी नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, बरोबर, 4 वर्ष त्यांनी त्याची इंजिनिअरिंग केली, सिव्हिल इंजिनिअरिंग केली. आता त्याच्या समोर मल्टिपल ऑप्शन आहेत. करेक्ट. पहिला ऑप्शन हा आहे की तो प्रायव्हेट जॉब मध्ये जाऊ शकतो. ओके. प्रायव्हेट भरपूर ह्या जेवढ्या काही मी ब्रांचेस सांगितले सिव्हिलच्या आतमधल्या, बरोबर, या प्रत्येक ब्रांचेसशी रिलेटेड मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत. त्या कंपनीच्या आतमध्ये तो जॉबला जाऊ शकतो. काही जणांना बिझनेस करायचं असतो, बरोबर, तर मग हे बिझनेस करणारे लोक स्वतः कॉन्ट्रॅक्टर बनतात, बरोबर, गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेतात, त्याच्यानंतर प्रायव्हेट सुद्धा कॉन्ट्रॅक्ट घेतात, प्रायव्हेट मोठ्या मोठ्या कंपनी ज्या असतात याचे कॉन्ट्रॅक्ट घेतात. काही जण टेंडर मध्ये एक्सपर्ट होतात, टेंडरिंग मध्ये एक्सपर्ट होतात, काही जण बिलिंग मध्ये एक्सपर्ट होतात, काही जण त्या त्या ब्रांच मध्ये एक्सपर्ट होतात. सो तो प्रायव्हेट जॉब करू शकतो, त्याच्यानंतर तो स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतो, बिझनेसमध्ये सुद्धा तो कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो किंवा तो कन्सल्टन्सी करू शकतो. करेक्ट. तिसरी गोष्ट जी आहे ती आहे गव्हर्नमेंट. येस, दिस इज इम्पॉर्टंट. गव्हर्नमेंट एक्झाम व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला एक सांगायला खरंच आनंद होईल सर की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये गव्हर्नमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. म्हणजे सगळ्या ब्रांचेस पेक्षा आपल्याला म्हणतात जास्त आहे, सर्वात जास्त सिव्हिलच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत या दरवर्षी निघत राहतात. कुठल्या ना कुठल्या तरी महानगरपालिकेची तरी अपॉर्च्युनिटीज मध्ये जागा निघतील, महानगरपालिकेमध्ये जागा निघतील, त्याच्यानंतर आपली स्टेट लेवलच्या जागा असतात, एमपीएससी कंडक्ट करते सिव्हिलच्या एक्झाम, एमपीएससी कंडक्ट करते, त्याच्यानंतर लोकल बॉडीज ज्या असतात जसं महाट्रान्सको, महाजेनको, महाडिस्कॉम, यासारख्या ज्या एक्झाम्स असतात या एक्झाम्समध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज निघतात. आता याच्यामध्ये भरपूर मुलं काय करतात की गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स क्रॅक करतात आणि क्रॅक केल्याच्या नंतर तुम्हाला तर माहिती की गव्हर्नमेंटमध्ये जर समजा गेलं तर गेल्याच्या नंतर एक जॉब सिक्युरिटी त्यांना मिळते आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांचा जो एरिया ऑफ वर्किंग आहे हा खूप मोठा क्रिएट होऊन जात. ओके. गव्हर्नमेंटच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर काही जण प्रायव्हेट मध्ये जाऊन कन्सल्टन्सी करतात, काही जण हे दोन्ही पेक्षा तिसरीच एक गोष्ट निवडतात ती म्हणजे फॉरेनला जाऊन एमएस करणं, बरोबर. काही काही जण काय करतात की सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन फॉरेन मध्ये जाऊन करायचं असतं, का, कारण तिकडून इन्कम चांगली येते. yes. आणि त्याच्यानंतर तिकडून ते काही जण इंडियामध्ये परत येतात, काही जण तिकडेच राहतात. सो डिपेंड्स, बरोबर, की तुम्हाला काय करायचं आहे. त्याच्यावर एन नंबर ऑफ ऑप्शन्स सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये अवेलेबल आहेत. एवढ्या सगळ्या ब्रांचेस आहेत, एवढ्या सगळ्या ब्रांचेस मध्ये तुम्ही जॉब घेऊ शकता, एवढ्या सगळ्या ब्रांच मध्ये तुम्ही बिझनेस करू शकता, एवढ्या सगळ्या ब्रांचेस मध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, एवढ्या सगळ्या ब्रांचेसचा युज करून तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये जाऊ शकता. एवढे ऑप्शन, नंबर ऑफ ऑप्शन. आणि डेली लाईफ मध्ये प्रत्येक क्षेत्रात सिव्हिल जर आहे तर सिव्हिल ब्रांचला मरण नाही. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली.
सिव्हिल इंजिनियरला मरण नाही, सिव्हिल इंजिनियरला कधीच मरण, कोर ब्रांच आहे, कोर ब्रांच आहे. आणि माझं एक म्हणणं हे आहे की अशी कल्पना करू की आता या क्षणाला टेक्नॉलॉजी खूप जास्त वाढते, बरोबर. सो टेक्नॉलॉजी कितीही जरी वाढली तरी लोकसंख्या तर वाढणार आहे 100%. मग लोकसंख्या जर वाढणार असेल तर एवढ्या लोकांना राहायला घर लागणार आहे, कारण आपली बेसिक नीड काय आहे, अन्न वस्त्र आणि निवारा, बरोबर. त्यातला निवारा हा जो प्रकरण आहे हा कोणाच्या अखत्यारीत, सिव्हिल, बरोबर. म्हणजे बेसिक नीड जी आहे ही प्रत्येकांची फुलफिल करण्यासाठी आम्हाला सिव्हिल इंजिनियर्स लागणारच आहे. बरं, ज्यांचे घर बांधलेले आहेत त्यांना मेंटेनन्सचे पण काम आहेत, येस, कंटिन्युअस वर्किंग. समजा तुम्ही रोड बांधलेला आहे, रोडला मेंटेन करायचं आहे, 100%. ब्रिज बांधलाय, ब्रिजला मेंटेन करायचं, रेल्वे ट्रॅक बांधलाय त्यांना मेंटेन करायचं, वॉटर रिसोर्सेस, पाणी, जसं धरण बांधलेले आहेत धरणाला मेंटेन करायचंय, येस. पाईपलाईन बांधलेली, तर पाईपलाईन असं आहे का की तुम्ही पाईपलाईन बांधलेली आहे आणि ती कधी फुटणारच नाही, त्याच्यात काही लिकेज होणारच नाही, 100%, असंही शक्य नाही, येस. म्हणजे इन शॉर्ट मला म्हणायचं हे आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग ही शाश्वत ब्रांच, शाश्वत आहे, करेक्ट, जी नेहमी पहिले पण होती, आता पण आहे आणि नेहमी राहणार. तुम्हीच विचार करा, सध्या जो जमाना चालू आहे की भरपूर टेक्नॉलॉजी वगैरे वाढतीये, भरपूर कॉलेजेसमध्ये सगळे मुलांचं म्हणणं की आम्हाला टेक्नॉलॉजिकल ब्रांचेस हव्यात, पण म्हणून सिव्हिलच्या ब्रांचेस बंद पडल्या नाही, 100% नॉट. सिव्हिल मध्ये पहिलेपासून ऍडमिशन होतात का? कारण असे पण लोक आहे ज्यांना हे माहिती की शाश्वत ब्रांच आहे, बरोबर. आणि मी माझं करिअर स्ट्रॉंग जर बनवायचं असेल तर कशाच्या आतमध्ये ठेवलं पाहिजे? कोर ब्रांच, सिव्हिल ब्रांच, येस सर. आणि पेमेंट आता ज्या मुलाला समजा सिव्हिल मध्ये यायचंच आहे, त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग आला नंतर जेव्हा फायनल इयर नंतर जॉब ऑपॉर्च्युनिटी येतात, सो पेमेंट्स कशा प्रकारे ग्रो होतात? गुड, टू बी ऑनेस्ट, ज्या वेळेस समजा तुम्ही कम्प्युटर, आय टी, ए आय डी एस या सगळ्या ब्रांचेसच्या बाबतीत बोलतात, या सगळ्या ब्रांचेसमध्ये मुलाला जास्त पेमेंट भेटतं स्टार्टिंगला, स्टार्टिंगला, ओके, कॅम्पस प्लेसमेंट थ्रू ॲज कम्पेअर टू सिव्हिल इंजिनियर, बरोबर. पण मला एक सांगा, सिव्हिल इंजिनियर ज्या वेळेस एंट्री करतो, एंट्री केल्याच्या नंतर ज्या वेळेस तो प्रोजेक्ट हातात घ्यायला लागतो, त्याला चार ठिकाणचा एक्सपिरियन्स येतो, वेगवेगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स येतो. आफ्टर 2 to 4 years त्याला त्या गोष्टीच्या बाबतीत पूर्ण नॉलेज यायला सुरुवात होतं, बरोबर. आता काय होतं, त्याची व्हॅल्यू वाढते, पर्सनल व्हॅल्यू वाढते त्याची, चार ओळखी होतात, मोठे मोठे प्रोजेक्ट मिळायला लागतात, मोठे मोठे टास्क त्याला भेटायला लागतात, हो, इंटरनॅशनल, नॅशनल प्रोजेक्ट. हे मी साईट इंजिनियर किंवा डिझाईन इंजिनियर याच्या बाबतीत बोलतो, बरोबर. हे ज्या वेळेस वाढायला लागतं त्यावेळेस काय होतं की त्याची इन्कम पण त्याच पटीत वाढायला लागतं, बरोबर. सांगायचं मूळ उद्देश असा आहे, भले ऍट द इनिशियल लेवल इन्कम कमी आहे पण नंतर हळूहळू हळूहळू ती इन्कम वाढायला लागते आणि ही इन्कम एक्सपोनेन्शियली वाढायला लागते नंतर काही आपल्या अनुभवानंतर, येस. आणि मेन गोष्ट, ही इन्कम रिसेशन प्रूफ इन्कम आहे, बरोबर. म्हणजे काय, मला एक सांगा की रिसेशन आलं तरी सुद्धा लोक जे आहेत कन्स्ट्रक्शन मेंटेनन्स वर्क करावंच लागणार आहे, ठीक आहे, नवीन घर नाही बांधणार पण जे घर एक्झिस्टिंग आहेत त्याचं मेंटेनन्स वर्क करावंच लागणार आहे, त्याच्यानंतर रोड, रस्ते बांधणं, बांधकाम हे तर करावंच लागणार आहे. सो बेसिक नेसेसिटी मध्ये तुम्ही आल्याच्या नंतर हे रिसेशन प्रूफ आहे, येस सर, बरोबर. येस, असं नाही की कुठला तरी मोठा असा काय म्हणतात की समजा टेक्नॉलॉजी, आज काहीतरी टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही हे या टेक्नॉलॉजी मध्ये एक्सपर्ट आले म्हणून तुमची इन्कम आज जास्त आहे, उद्या दुसरीच काहीतरी टेक्नॉलॉजी आली मग तुमचं काय झालं, तुमची जी टेक्नॉलॉजी ती आउटडेटेड झाली, लगेच तुम्ही काय झाले, डाऊन झाले, डाऊन झाले. याचा अर्थ तुम्हाला इकडे अपडेटेड राहावं लागतं. हे कसं आहे, शाश्वत, मी परत तुम्हाला एकच वाक्य बोलतोय, सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे शाश्वत इन्कम तुमची येणार आहे, येस, हळू येईल पण जी येईल शुअर आहे, ती शुअर शॉर्ट राहणार आहे, येस. हे इम्पॉर्टंट सर, भरपूर सुंदर प्रकारे तुम्ही सांगितलं सर. गर्ल्स ज्या आहेत, मुलींना ज्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये यायचं, शक्यतो मुलींचा कल कमी असतो, पण मग त्यांना तुम्ही कशा प्रकारे सल्ला देणार? बरोबर आहे, मेन गोष्ट मी एकच, हे माझं पर्सनल ओपिनियन, येस, गर्ल्स मध्ये कल्पकता खूप चांगली असते, 100%, बरोबर. लहानपणीपासूनच म्हणजे भरपूर वेळेस आपण बघतो की मुली ज्या पद्धतीने कुठल्याही ड्रॉइंग करतात किंवा कुठल्याही, इव्हन द लहान मुली जरी समजा आपण बघितलं, त्यावेळेस ते ज्या वेळेस एखादी चित्र वगैरे काढत असतात किंवा एखादं काहीतरी बांधणीचं काही काम करत असतात, त्यावेळेस त्यांची कल्पकता खूप छान येते त्याच्यामध्ये. माझ्या एक्सपिरियन्स मध्ये मी बघितलंय काही सक्सेसफुल सिव्हिल इंजिनियर्स आहेत ज्या आज बिझनेस पण करतायत, माझ्याच स्टुडंट्स आहेत, ज्या मुली आहेत ज्या बिझनेस पण करतायत, ज्या गव्हर्नमेंट जॉब मध्ये पण आणि प्रायव्हेट जॉब मध्ये, बरोबर. या सगळ्यांमध्ये मला एक गोष्ट कॉमन दिसते, दॅट दे आर सो मच कॉन्फिडंट इन व्हॉट एव्हर द वर्क दे आर डुईंग,
येस, दिस इज इम्पॉर्टंट. मुलींनी आज एवढं तर तुम्ही मान्य करता की मुली आजकाल मुलांपेक्षा कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही. येस, साईटवर सुद्धा आजकाल तुम्हाला मुली जास्त बघायला मिळतील. ओके, तुम्ही ऑफिस जॉब जर समजा बघत असाल तर त्याच्यातही तुम्हाला मुली बघायला मिळतील. बिल्डर्स ज्या बिल्डर जे पहिले आपल्याला वाटते एखादा बिल्डर म्हणजे माणूस असतो, नाही, बिल्डर मुली सुद्धा आहेत. अरे वा. ऑफिस जॉब की त्याच्यानंतर आमचे वेगवेगळे जे सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअर हँडल करण्यासाठी खूप कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन असतात. बरोबर. ह्या कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशनचा कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन ऍट द बॅक ऑफ माइंड ठेवून एखाद्या स्ट्रक्चरला खूप इलिगंट बनवणं हे मुलींना खूप छान पद्धतीने जमू शकतं सर. देअरफोर ही जी फील्ड आहे हे म्हणजे दरवेळेस असा मिशावाला कोणीतरी आणि इथं असं काहीतरी असं खरचटल्याची खून लागली त्याच फील्ड आहे, त्याचीच मक्तेदारी आहे, नाही. त्या डिझाईन छान करू शकतात. प्रोफेशनल व्हाईट कॉलर, व्हाईट कॉलर जॉब आहे. आणि त्याच्यानंतर मुलींनी तर उलट जास्त उतरलं पाहिजे या प्रोफेशनमध्ये, जेणेकरून आम्हाला अजून मजबूत घर आणि अजून मजबूत स्ट्रक्चर भेटते. येस सर, अजून एक क्वेश्चन आहे की टेक्नॉलॉजी सध्या टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट आपल्या सिव्हिल ब्रांचमध्ये काय काय येत आहे? येस सर, तसं आता मी स्वतः वॉटरच्या बाबतीमध्ये एक्सपर्टीज आहे म्हणून मी पहिले वॉटरच्या बाबतीत सुरू करतो. ओके. वॉटर डिस्ट्रीब्युशनमध्ये पहिले एक सॉफ्टवेअर होतं इपानेट नावाचं. ओके. या इपानेट सॉफ्टवेअरचा यूज करून आम्ही वॉटर पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनचे जे कामं आहेत हे करायचो. त्याच्यानंतर वॉटर कॅड हे सॉफ्टवेअर आलं बेंटली या कंपनीचं. याच्यामध्ये अजून थोडे फीचर्स होते जे इपानेटमध्ये नव्हते. वॉटर कॅडच्या नंतर वॉटर जेम्स नावाचं सॉफ्टवेअर आलं. अच्छा. हे या वॉटर जेम्स सॉफ्टवेअरच्या आतमध्ये आर्क जी आय एस नावाचं सॉफ्टवेअरचं इंटिग्रेशन होतं. ओके. ठीक आहे. या तिन्हीच्या तिन्ही सॉफ्टवेअर वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क साठी होते, पण प्रत्येक वेळेस हे सॉफ्टवेअर काय होत गेले? अपग्रेड होत गेले, टेक्नॉलॉजी बरोबर गेले. येस. तसंच ऑटोकॅड आहे, तसंच रिवेट आहे. ओके. तसंच प्राइमावेरा आहे, तसंच मॉडफ्लो सॉफ्टवेअर, तसंच मॅटलॅब हे यांच्यावरचे जॉब्स. आणि यांच्या जर माझं तर प्रत्येक इवन दो या क्षणाला मी माझ्या के वाग मध्ये जे स्टुडंट आहेत या स्टुडंटला एकच म्हणतो, तुम्ही तुमचा अभ्यास करताय ना, ओके, पण जर तुम्हाला जॉब हवा असेल तर ह्या पुस्तकी ज्ञानाच्या सोबत तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज असणं अत्यंत महत्वाचं आहे. करेक्ट. म्हणजे इकडे चांगले पर्सेंटेज मिळवा टेक्नॉलॉजी ज्या सिव्हिल मध्ये येत आहे. बरोबर आहे ना? कारण तुम्ही मला सांगा, मी मला जर जॉब हवा आहे तर मला कोणी जॉब का देईल? कारण त्याचं काहीतरी काम मी करून दिलं. 100% नुसतं लिहून किंवा कॅल्क्युलेटरवर काही बटन दाबून मी त्याचं काम करून देऊ शकतो का? नाही. तर माझ्याकडे कुठली तरी स्किल पाहिजे. जसं माझ्याकडे टीचिंग स्किल आहे, एखाद्याकडे समजा सॉफ्टवेअरची स्किल असेल, एखाद्याकडे समजा काय म्हणतात डिझायनिंग स्किल असेल, एखाद्यामध्ये एक्झिक्युशन स्किल असेल, एखाद्याकडे बिलिंगची खूप छान त्याला कॅल्क्युलेशन करता येतात, तर त्याने बिलिंग इंजिनियर व्हावं. करेक्ट. इन शॉर्ट माझं एवढंच प्रांजळ मत आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सॉफ्टवेअर जे आहेत हे सॉफ्टवेअरचे कोर्सेस या क्षणाला युडेमी प्लॅटफॉर्मवरती चांगले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रायव्हेट क्लासेस पण आहेत, ते सुद्धा सॉफ्टवेअर देतात. काही काही ऑनलाईन कोर्सेस आहेत, कोर्सेरा, NPTEL यासारखे कोर्सेस आहेत जे सर्टिफाईड त्या त्या सॉफ्टवेअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला कोर्स देतात, सर्टिफिकेट देतात. येस. हे तुम्ही सर्टिफिकेट अक्वायर करा. त्याच्यानंतर रिअल लाईफमध्ये याच्यामुळे म्हणजे माझ्या या स्किलमुळे कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो ते बघा. आणि फायनल इयर इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर त्या जॉबमध्ये जर लागलात तर मग तुमची ग्रोथ जी आहे ती एकदम फास्ट वेगाने पुढे जाते. कारण तुम्ही एक लोकांसाठी एक ॲसेट बनतात. बरोबर. चार वर्ष तुम्ही ती गोष्ट केलेली आहे ज्या गोष्टीची लोकांना गरज आहे विथ अपडेटेड नॉलेज. येस. म्हणून सॉफ्टवेअर जे जसं तुम्ही म्हणाले की सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बेसिक दोन सॉफ्टवेअर आहेत जे भरपूर जणांना माहिती आहेत आणि भरपूर जणांना येतात पण, ऑटोकॅड आणि स्टॅडप्रो. पण याच्यापेक्षा सुद्धा बाकीचे भरपूर सॉफ्टवेअर आहेत. जसं रिवेट, जसं मी तुम्हाला आता बोललो, रिवेट आहे, स्केचअप आहे, वॉटर कॅड आहे, वॉटर जेम्स आहे, त्याच्यानंतर प्राइमावेरा, मॉडफ्लो, क्रॉपवॅट, मॅटलॅब, भरपूर एन नंबर ऑफ सॉफ्टवेअर आहेत. मी जे रिकमेंड करेल ते BIM नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही कुठल्याही स्ट्रक्चरला 3D पद्धतीने इमॅजिन करू शकता. ग्रेट. सो जर समजा तुम्हाला स्वतःची प्रायव्हेट कन्सल्टन्सी करायची आहे किंवा स्वतःला एक्सप्लोर करायचं इन एव्हरी ब्रांच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग,
तर मी रिकमेंड करेल की बीम सॉफ्टवेअर जे आहे हे तुम्ही पहिले शिकले पाहिजे. बरोबर, म्हणजे मुलांनी अभ्यास करता करता, अभ्यास मध्ये तर ऑब्व्हियसली पर्सेंटेज चांगलं आणणं गरजेचंच आहे, पण त्याच्यासोबत जेव्हा इंजिनिअरिंग सिव्हिलचे मुलं ह्या सगळे टेक्नॉलॉजी शिकतील तर अजून त्यांच्या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त एक्सपॉन्ड होऊ शकतात. परफेक्ट परफेक्ट, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. एखाद्याने या ब्रांचमध्ये तेव्हाच यावं ज्या वेळेस त्याला हे माहिती आहे की मला करायचंय काय. मी तुम्हाला म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, पण भरपूर जण या ब्रांच किंवा कुठल्याही ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग मध्ये का येतात कारण त्यांना काही माहित नसतं. बरोबर, जस्ट मला ही ब्रांच भेटली आहे, मी आलेलो आहे. सिव्हिल ब्रांचच्या बाबतीमध्ये तसं होऊ नये म्हणून मी आता सांगतो. जर समजा तुमच्यामध्ये कल्पकता खूप छान असेल, बरोबर, तुमच्यामध्ये जर समजा डिझायनिंग स्किल, तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला बांधणं एखादं स्ट्रक्चर वगैरे कसं उभं राहतं हे बघणं जर समजा आवडत असेल, किंवा एक भव्य दिव्य गोष्ट जर समजा करायला आवडत असेल, तर वेलकम इन सिव्हिल इंजिनिअरिंग. येस, अदरवाइज तुम्हाला प्रत्येकाने स्वतःची चॉईस बघावी. काही जणांना प्रोग्रामिंग आवडते, त्यांनी कम्प्युटरकडे जावं. बरोबर, काही जणांना मशीन्स आवडतात, त्यांनी मेकॅनिकलकडे जावं. काही जणांना स्ट्रक्चर आवडतं, त्यांनी सिव्हिलकडे यावं. पण जर तुम्हाला प्रोग्रामिंग आवडतीये, तुम्ही इकडे येताय, मग बट ऑब्व्हियसली तुम्ही तिकडे पण लॉस करताय आणि इकडे पण लॉस करताय. करेक्ट. आणि सर, सांगायला अभिमानाने तेवढं सांगता येईल की भारतातले पहिले इंजिनियर, यस, ते सिव्हिल इंजिनियर आहे. Yes. सर विश्वेश्वरय्या, yes, ते भारताचे पहिले इंजिनियर 1854 साली पुण्यातून पास आउट सीओईपी कॉलेज. यस, ते भारताचे पहिले इंजिनियर, ते सिव्हिल इंजिनियर, आणि त्यांचंच आपण भारतीय इंजिनियर्स डे म्हणून त्यांचा जन्मदिवस साजरा करतो. सो ग्रेट, म्हणजे सिव्हिल ब्रांच एवढी शाश्वत आणि एवढ्या रियालिटीज आहे. सो ग्रेट सर. सर, आता माझा शेवटचा प्रश्न की एखाद्याला सिव्हिल इंजिनिअरिंग ने ब्रांच, ज्याला आता इंजिनिअरिंग जायचंय, पण त्याला सिव्हिल इंजिनिअरिंगच का किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगच ब्रांच का निवडावी? खूप छान क्वेश्चन, एकदम शेवटचा होता आणि खूप सुंदर क्वेश्चन होता. येस सर, जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी बोललो की सर, एक सॅटिस्फॅक्शन नावाचा पण एक प्रकार असतो. बरोबर, की पैशा व्यतिरिक्त फक्त मी फक्त पैसेच कमवतोय, पण मला रात्रीची झोप येत नाहीये, त्याच्यानंतर रात्रीची मला काय म्हणतात त्याला, मला तो पैसा खर्च करण्यासाठी वेळ भेटत नाहीये, तर त्या पैशाचा काही अर्थ नाही. बरोबर, तसंच एखादा व्यक्ती जेव्हा सिव्हिल इंजिनियर होतो, अशी कल्पना, तुम्ही 2 मिनिटं मी तुम्हालाच विचारतो, अशी कल्पना करा की तुम्ही एक गव्हर्नमेंट बॉडीवरती आहात, किंवा तुम्ही एक प्रायव्हेट मोठा कोणीतरी कन्सल्टंट आहात. बरोबर, किंवा तुम्ही प्रायव्हेट मोठा बिल्डर आहात, ओके, आणि तुम्ही खूप मोठी टाउनशिप तुमच्यामुळे कन्स्ट्रक्ट झालेली आहे, तुमच्या सह्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही स्वतः त्याचे डिझाईन्स वगैरे बघितले, स्वतः तुम्ही आकडे बघितलेले आहेत, आणि ते सगळं बघून एकदम विचार करून मग तुम्ही सही केलेली आहे, आणि त्याच्यानंतर त्या कामावरती तुम्ही देखरेख ठेवताय. ज्या वेळेस ते काम बांधून पूर्ण होईल, येस, त्यावेळेस तुम्ही त्याच्यासमोर ज्यावेळेस उभा राहाल, आनंद, तो आनंद काय आहे की हे माझ्यामुळे झालेलं आहे. येस, एम आय राईट ऑर रॉंग? येस, हे एक जे सॅटिस्फॅक्शन आहे. बरं, असं आहे का ते की थोड्या वेळासाठी आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादा समजा धरण बांधाल किंवा एखादा मोठा ब्रिज बांधाल, हजारो लोकांना इम्पॅक्ट करतं, हजारो लोकांची सेफ्टी इन्शुअर करतं. महत्वाचं काय आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, लोकांना काय वाटतं की हा हे कसे दगड विटा माती वगैरे बांधतात, तसं जर असलं असतं तर एखादा ब्रिज पडू द्या बरं, 100% का कितीतरी लोकांचे जीव जातील की नाही. येस, माझ्या कामाने नोईंगली ऑर अननोईंगली मी लोकांची सेफ्टी इन्शुअर करतोय, आणि हे पण बघतोय की माझं काम भव्य दिव्य आहे आणि त्यांचं जीवन कसं समृद्ध करू शकेल, सोपं करू शकेल. आज या जगामध्ये सर्वात मोठी बिल्डिंग कुठली? बुर्ज दुबई. बरोबर, समजा जर ती तुम्ही कन्स्ट्रक्ट केली असती, तर बट ऑब्व्हियसली त्या बिल्डिंग समोर उभा राहून तुम्हाला असं वाटलं की नाही, मैंने कुछ तो किया. सिव्हिल इंजिनिअरिंगचं एक जबरदस्त उदाहरण बुर्ज खलीफा, भव्य दिव्य आहे ना. येस, एक व्यक्ती नाही बघत आहे किंवा एक छोटी गोष्ट नाही ती. येस, भव्य दिव्य जर समजा एखादी गोष्ट असेल तर त्याकडे बघताना सुद्धा तुम्हाला असं वाटतं की मैंने कुछ तो बड़ा किया. येस सर, म्हणून सिव्हिल इंजिनियर. ग्रेट सर. बाकी टेक्निकल गोष्टी, मग याच्यामध्ये कुठं मुवमेंट येतात, फोर्स येतात, याचा सिलेबस काय वगैरे, ते द्या सोडून. येस, द मेन इम्पॉर्टंट थिंग इज यू गेट द सॅटिस्फॅक्शन ऑफ व्हॉट वर्क यू आर डुईंग. येस, दॅट इज सिव्हिल इंजिनिअरिंग. सर, खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही स्टुडिओमध्ये आले आणि ज्या मुलांना आता समजा बारावीनंतर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला किंवा डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आणि सिव्हिललाच जायचंय, त्यांच्या मनात पालकांच्या विद्यार्थ्यांना काही शंका असतील, तर खरंच तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये त्या क्लिअर केल्या आणि फार आनंद वाटतो आहे. मला फक्त एकच गोष्ट बोलायची आहे की
बारावीच्या नंतर किंवा डायरेक्ट सेकंड इयर मध्ये एखादा जर मुलगा ऍडमिशन घेणार असेल कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांनी पहिले काम करावं. ते म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला किंवा ज्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, पहिले तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा फर्स्ट इयर तर द्या सोडू, पण सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर, बरोबर, याचा जो सिलॅबस आहे या सिलॅबसच्या पहिले PDF डाउनलोड करावे. आणि डाउनलोड केल्याच्या नंतर प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर ते अवेलेबल आहेत, गुगलवर टाकलं, कुठेही टाकलं भेटून जात. बरोबर, पहिले त्यांनी त्या बघाव्यात की त्याच्यामध्ये सिलॅबस काय. बरोबर, सिलॅबस काय असल्याच्या नंतर त्या लोकांशी पहिले भेटावं, काही प्रश्न विचारावे त्यांना की खरंच मला ही ब्रँच मी चूज करू का. दरवेळेस असं नाही की माझ्या मनात आलं आणि मला जी ब्रँच नशिबाने भेटली त्या ब्रँच मध्ये मी जायला लागलोय, ते चुकीचं आहे. त्यांनी होईल काय, तुम्ही लाईफ तर जगाल पण अनसॅटिस्फाईड लाईफ, त्यापेक्षा जस्ट गेट रिलॅक्स, पहिले त्या PDF बघा, त्याचा सिलॅबस बघा, नंतर याच्याने पुढे होणार काय आहे ते बघा. मी गव्हर्नमेंटमध्ये मला जायचंय का, प्रायव्हेटमध्ये जाऊन बिझनेस करायचा, का मला प्रायव्हेट जॉब करायचा आहे, का मला स्वतःची कन्सल्टन्सी ओपन करायची, भरती केल्याच्यानंतर मला एक्झॅक्टली पोहोचायचंय कुठे, हे ज्या वेळेस तुम्हाला 100% माहिती असतं तर तुम्ही याच्या आतमध्ये या. नाही तर मी तुम्हाला 90% असे मुलांचे एक्झाम्पल देतो जे सिव्हिल इंजिनियर झालेले आहेत पण अजूनही खूप जास्त कमी कमवत आहेत. बरोबर, अजूनही दे आर नॉट सॅटिस्फाईड, दे आर नॉट सॅटिस्फाईड. वाय? बिकॉज त्यांना माहीतच नाही त्यांनी सुरुवात का केली होती. बरोबर, कृपया माझे हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, कृपया या ब्रांच मध्ये, इव्हन दो इंजिनिअरिंगच्या कुठल्याही ब्रांच मध्ये येण्याच्या अगोदर सिलॅबस बघा. नाही पूर्ण कळाला तरी चालेल, पण कमीत कमी थोडा जरी कळाला कृपया तो बघा आणि मगच या. मित्रांनो, सरांनी डिटेलमध्ये आपल्याला सिव्हिल विषय सांगितलं आणि सरांनी हेही क्लिअर केलं की तुम्ही आता ह्या ज्या गोष्टी सरांनी सांगितल्या याच्यावर विचार करा. तुम्ही पालकांनी विद्यार्थ्यांच्यावर विचार करा, ह्या ब्रांचविषयी विचार करा. इंजिनिअरिंगमध्ये कितीतरी ब्रांचेस आहेत, त्यातही सिव्हिलही एक ब्रांच आहे. सो जसं सरांनी सांगितलं, फायनली क्लिअरही केलं की प्रत्येक ब्रांच, कुठलीच ब्रांच कमी नाही आहे इंजिनिअरिंगमध्ये. प्रत्येक ब्रांचला तिचं महत्त्व आहे. पण मग आता सांगितलेल्या गोष्टी विचार करा, जे सिव्हिलसाठी इंटरेस्टेड असतील त्यांना जर वाटलं ह्या गोष्टी रिअल आहे, आपण याच्यात काहीतरी करू शकतो, तर इंजिनिअरिंगसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग ही सुद्धा एक बेस्ट ऑप्शन असू शकते. सो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, जे रियालिटी आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या कमेंट लिहा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या ॲटलिस्ट जेवढे मित्रमैत्रिणी इंजिनिअरिंगसाठी सिव्हिलबद्दल विचार करत आहे किंवा इंजिनिअरिंगसाठी जात आहेत तर त्यांना नक्की शेअर करा. आणि नेक्स्ट आपण पॉडकास्टमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये आपण मेकॅनिकल, AIDS, त्याच्यानंतर कॉम्प्युटर IT, EMTC, इलेक्ट्रिकल सगळ्याच ब्रांचेसविषयी त्या त्या क्षेत्रातल्या एक्सपर्टला आपण आणणार आहे. सो नक्की ही पॉडकास्ट सिरीज आवर्जून बघा आणि कमेंट्स असतील त्याही लिहा. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.